अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDS या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहे. केंद्र राज्यमंत्री राजू चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे, तर CDSE ही कंपनी 1,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन्ही कंपन्या पुण्यात करणार आहे. सध्या अनेक प्रकल्प हे राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी येते. दोन प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा ही केंद्र सरकारच्या वतीनं नुकतीच करण्यात आली. त्यामुळे स्थानिक तरुणांना हा रोजगार मिळणार असून आपल्या राज्यातून बाहेर जात असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती. स्थानिक तरुणांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. आपल्याला रोजगार मिळणारा उद्योग हा राज्याबाहेर जाणार असल्यानं तरुणाईत नाराजी झाली होती. पण आता काही दिलासा मिळाला असून काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर कालही आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर गेलाय. सॅफ्रॉन ग्रुपचा प्रकल्प आता हैदराबादला गेलाय. नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प होणार होता, पण आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असल्याची माहिती फ्रेंच कंपनी सॅफ्रॉन ग्रुपचे विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. आणि सॅफ्रॉन कंपनी मिहानमध्ये 1,185 कोटी रुपयांची गुंतवणूक करायला तयार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असून त्याच पार्श्वभूमीवर हे दोन प्रकल्प महाराष्ट्रात आल्यानं महाराष्ट्रासाठी सध्या दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDS या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहे. केंद्र राज्यमंत्री राजू चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे, तर CDSE ही कंपनी 1,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन्ही कंपन्या पुण्यात करणार आहेत. सध्या अनेक प्रकल्प हे राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी येते. दोन प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा ही केंद्र सरकारच्या वतीनं नुकतीच करण्यात आली. त्यामुळे स्थानिक तरुणांना हा रोजगार मिळणार असून आपल्या राज्यातून बाहेर जात असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती. स्थानिक तरुणांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. आपल्याला रोजगार मिळणारा उद्योग हा राज्याबाहेर जाणार असल्यानं तरुणाईत नाराजी झाली होती. पण आता काही दिलासा मिळाला असून काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर कालही आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर गेलाय. सॅफ्रॉन ग्रुपचा प्रकल्प आता हैदराबादला गेलाय. नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प होणार होता, पण आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असल्याची माहिती फ्रेंच कंपनी सॅफ्रॉन ग्रुपचे विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. आणि सॅफ्रॉन कंपनी मिहानमध्ये 1,185 कोटी रुपयांची गुंतवणूक करायला तयार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असून त्याच पार्श्वभूमीवर हे दोन प्रकल्प महाराष्ट्रात आल्यानं महाराष्ट्रासाठी सध्या दिलासादायक बातमी समोर आली आहे.